हे बघा उन्हाळ्याचं वातावरण कसं उन्हाळ्यात तपते. जून महिना लागलेला आहे, एवढं ऊन तपते, खूपच ऊन तपायले. उन्हाच्या झावा पण खूप लागतात, झळा झळा म्हणतात त्याला. उन्हाच्या झावा झळा मराठी भाषा, वाकडी तिकडी मराठी भाषा. हिवाळ्या शेळ्या चरायला तिकडे, ही तांबडी शेळी चरायली इकडं, हे पिल्ले पण चरायले. तर डुकरे इथं काहीतरी खावं लागणार, आता चारा तर काहीच नाही, पण काडी कचरा खाऊन कसे तरी बिचारे पोट भरतात. पहा काड्या चावायली डुकरी खाय खाते, तांबडी काडी चावायली ती. पहा काडी कचरा खातात, पाणी पितात, कसं तरी आपला उदरनिर्वाह पोटाची खळगी भरण्यासाठी करतात बिचाऱ्या. आणि आता आता 10-11 वाजत आहेत, ऊन तपायले येले ले का ले तपायले, अति ऊन तपायले, एवढ्या जळा लागतात. आणि शेळ्या चारत होती मी इकडं, तर शेळ्यात शेतात मला काहीतरी दिसले, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा काय दिसलं असलं शेतात, उन्हाळा दिवस आहे, काय दिसणार आहे बरं सांगा, नक्की सांगा शेतात काय दिसलं असेल मला. कारण उन्हाळा दिवस आहे, शेतात काय दिसणार, खायचं तर काय दिसणारच नाही. तर काय दिसलं असेल मला शेतात नेमकं, गेस गेस एनी गेस, काय म्हणतात, गेस करा, तर्क करा, हे की नाही. काय दिसलं असेल ते नक्की सांगा. पा खंबा दिसते समोर एक, हां एकूण एक खंबा, एकूण एक खंबा, दोन चार खंबे दिसतात, झाडं दिसतात, हे की नाही. शेतात काय दिसणार आहे, झाडं झुडकं, हे की नाही. पण दुसरं एक नवीन मला काय, ते नवीन नाही म्हणजे ते जंगलातलंच आहे, पण ते मला शेतातलंच राहाय, शेतातलंच आहे ते दिसलं असेल. काय दिसलं असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, कारण व्हिडिओला तेवढा काही सपोर्ट मिळत नाही, त्यामुळे चॅनल डिलीट करावं की काय असं वाटतंय. पण नाही, हार नाही मानणार, डिलीट नाही करणार मी, कारण वेळ भेटत नाही तेवढा व्हिडिओ तयार करायसाठी. व्हिडिओ काय तेवढे विशेष पण नसतात, कारण तेवढं वेळच भेटत नाही करायला, कारण सगळंच करावं लागते मला, त्याच्यामुळे वेळ काय भेटत नाही तेवढा. बरं जाऊ दे, तुम्ही शेतामध्ये काय दिसलं मी ते तुम्हाला दाखवते. तुम्हाला दिसलंच असेल की मला काय, मी तुम्हाला काय दाखवणार आहे म्हणजे शेतात. बघा समोर पहा खंबा दिसतोय, त्या खंब्याच्या बाजूला एक बाबळीचं झाड आहे, त्या बाबळीच्या झाडाखाली काय बसले, किती शांत निवांत दिसलं का तुम्हाला. नसेल दिसलं मी झूम करून दाखवते बघा तुम्हाला. हे बघा काय बसले, रोही बसला आहे, रोही किती शांत बसला आहे बिचारा. बाजूला तिकडं घर दिसते, तिथून पाणी गिनी पिऊन आला असेल हावधावून, आणि तिथं बसले बाबळीच्या झाडाखाली ऊन लागले, तर मस्त बसलाय बा. तिथं जवळ जाऊन नाही दाखवत मी, लांब आहे त्याच्या, चांगली तरी मी नाही म्हणलं तर 20-30 फुटाच्या अंतरावर आहे मी त्याच्या, झूम करून दाखवायले. जास्त काय लांब नाही ते, पण जवळ जाऊन पण दाखवत नाही कारण ते गोटे मारते असलेली परेशानी. तर मस्त बसलाय बिचारा निवांत लगे असा. हे पा झूम करून दाखवलंय मी, हां हेच दाखवायचं होतं मला तुम्हाला. आज मला शेतात काय दिसले ते, तर हे रोही आहे, रानरोही. तर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, कारण व्हिडिओ तर कंटिन्यू येतच नाहीत. पण असेच एक दोन दिवस आड करून व्हिडिओ यायले, कारण तेवढा वेळ नाही भेटत, त्याच्यामुळे व्हिडिओ काय टाकणं होईना झाले, कारण चॅनेलवर काम करावं लागते. पण माझ्यानं काय काम करणं होईना झाले, मी तर आयडी डिलीटच करणार होते, पण दीदी राव दे म्हणते त्याच्यामुळं ठेवणार आहे. कधीमध्ये असं पुनवलंच टाकावं लागायला आहे व्हिडिओ. एकतर बॅलेन्स संपलं तर बॅलेन्स पण किती दिवस टाकल्या जात नाही, आणि बॅलेन्स टाकलं इकून तिकून तर व्हिडिओ टाकायला टाईम मिळत नाही, अशा अडचणी येतात. जाऊ द्या व्हिडिओला, करते स्टॉप, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, बाय.